बारामतीमधल्या काटेवाडीत अजित पवार गट आणि भाजप यांच्यात काटेकी टक्कर आहे. दोन्ही गटांनी निवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप केलाय. बारामतीच्या काटेवाडीत अजित पवार गट आणि भाजप यांच्यात काटेकी टक्कर आहे. दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहे. त्यातच भाजपनं अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप केलाय. तर अजित पवार गटाकडून हे आरोप फेटाळून लावण्यात आले. पैसे वाटल्याचे पुरावे राहतात का साहेब? पैसे पण आपल्या मनाला कोणी फसवू शकत नाही आणि मला काय आनंद वाटत नाही की ह्या गोष्टी करण्यात. 100% होणार आहे, 100% होणार. ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली. काय आरोप करायचे हे त्यांच्या म्हणजे कोणाला आपण बंधन घालू शकत नाही. पण त्याचे पुरावे काय कोणी? मी म्हणतो त्यांनी वाटले पैसे, त्यांनी 500 रुपयांनी वाटले असं माझाही आरोप आहे. गावातील विकासाच्या मुद्द्यावर देखील एकमेकांवर निशाणा साधणं सुरू आहे. काटेवाडीत अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अजित पवार भाजपसोबत सत्तेत असले तरी राज्यात दोस्ती आणि गावात कुस्ती असं चित्र सध्या पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास.